तर आता बातमी आहे, कोरोना व्हायरसमुळे देशपातळीवर असलेल्या लॉकडाऊन संदर्भात 11 किंवा 12 एप्रिलला केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे. तर आपण पाहतोय कोरोना व्हायरसमुळे देशपातळीवर असलेल्या लॉकडाऊन संदर्भात येत्या 11 किंवा 12 एप्रिलला केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा हा कालावधी 21 दिवसांचा संपल्यानंतर लॉकडाऊन तसंच पूर्ववत राहणार की लॉकडाऊन काही काळ भागांमधलं उठवलं जाणार आहे किंवा नेमकी काय भूमिका असणार आहे, लॉकडाऊन नंतर काय असेल, या सगळ्याविषयीचा जो निर्णय आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 किंवा 12 एप्रिलला जाहीर करण्याची सूत्रांची माहिती आहे. तर अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे आपण जाऊयात. प्रशांत, अतिशय महत्त्वाची बातमी आहे कारण संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. त्यामुळे या 11-12 तारखेला नेमकं पंतप्रधान काय निर्णय घेत आहेत याकडे आता देशाचं लक्ष लागलंय. महत्वाचं म्हणजे जर बघितलं येत्या 11 आणि 12 एप्रिलला या संदर्भात लॉकडाऊनच्या संदर्भात निर्णय होणार आहे आणि सोबत ज्या पद्धतीने या संदर्भात चर्चा सुरू आहे, देशभरात संख्या वाढत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्वाचं आहे की आगामी काही दिवस ज्या पद्धतीनं लॉकडाऊन वाढवण्याची गरज आहे असं सर्व राजकीय पक्षांना वाटत आहे. अनेक राजकीय पक्षांनी जे नेते आहेत त्यांनी स्पष्ट केलं आहे, सोबतच तेलंगणा सारख्या राज्य सरकारनेही स्पष्ट केलं आहे की या संदर्भात लॉकडाऊन वाढवण्यात यावा आणि सोबतच या संदर्भातला निर्णय केंद्र सरकारने घ्यावा. पण काल ज्या पद्धतीने मंत्रिगटाची बैठक झाली त्या मंत्रिगटाच्या बैठकीमध्ये आगामी 15 मेपर्यंत सर्व सार्वजनिक कार्यक्रम, साधारणतः देही धार्मिक कार्यक्रम असेल, सोबतच याशिवायही इतर जे कार्यक्रम आहे साधारणतः शाळेमधली कार्यक्रम, ते 15 मेपर्यंत कुठल्याही शाळा उघडू नका, बंद ठेवावा अशा प्रकारच्या शिफारसी केंद्र सरकार मंत्रिगटाच्या वतीनं केंद्र सरकारला करण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भात आता जेव्हा अंतिम निर्णय होईल तो पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील. पण महत्वाचं म्हणजे हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून होणार आहे. पण हा निर्णय साधारणतः 11 ते 12 एप्रिलच्या दरम्यान होईल अशी सध्या चर्चा आहे. जर आपण देशभरात चित्र बघितलं कोरोना व्हायरसच्या संदर्भातलं तर कोरोना व्हायरसमुळे मोठ्या संख्येनं रुग्ण बाधित होत आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परवा फक्त 300 आकडा होता की ज्यामध्ये नवीन रुग्ण होते, पण काल पुन्हा जर बघितलं कालचा जो 24 तासातला आकडा जो रात्री 8 वाजता आलेला आहे त्यामध्ये जर बघितलं 24 तासामध्ये 568 नवीन रुग्ण आढळलेले आहे. याचा अर्थ आज जेव्हा आकडा येईल तेव्हा तुझं कळेल आपल्याला की साधारणतः किती आकडेवारी वाढलेली आहे. पण दिवसेंदिवस गेल्या 6 ते 7 दिवसामध्ये ही जी वाढ आहे ही मोठ्या प्रमाणात आहे आणि यामुळे असंही परिणाम होऊ शकते जर लॉकडाऊन बंद केलं, याचं संक्रमण वाढलं तर याची संख्या टिपटिका चौपटीने होऊ शकते अशा प्रकारचे संकेत सुद्धा अनेक प्रकारचे संशोधक देत आहे. आणि सोबतच ही जी संख्या जर याच्यात लॉकडाऊन राहिलं नाही तर आगामी एप्रिल महिन्याच्या 4th आठवड्यामध्ये 17,000 ही संख्या जाऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊन हे आवश्यक आहे अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू झाली आहे. पण अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील म्हणाली. नक्कीच प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. आणि नवी दिल्लीमधल्या आणि इतर राज्यातल्या घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. आणि यानंतर वेळ झाली एका अल्पशा विश्रांतीची, लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.